जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर तालुक्यातील शिंगावे व असलिया गावात रोयो कामात झालेल्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी धुळे यांच्या दालनात घेण्यात आली आहे. यावेळी संबंधित सहा अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्याचे व फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सतत पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ता महेंद्र जाधव यांना यश आले. या प्रकरणात याआधीचे गुन्हे दाखल असून आता तपासाला वेग येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणात शिरपूर पंचायत समितीचे तत्कालीन BDO भरत कासोदे, उपअभियंता CP खैरनार, अभियंता KP गांगोडे, कृषी अधिकारी कोळकर यांच्यासह कृषी अधिकारी NR पाटील, ग्रामसेवक RK पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यांच्यासह शिंगावे वासले येथील सरपंच व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर फौजदारी कार्यवाहीचे आदेश दिले. दरम्यान महेंद्र जाधव यांनी लायन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. ग्रामपंचायत शिंगावे व असली या गावात झालेल्या रोजगार हमी कामाच्या बाबत तक्रार आलेली होती. त्या अनुषंगाने या कामाची चौकशी करण्यासाठी मी माहिती अधिकार कायद्यान्वये या सगळ्या कामांची माहिती एकत्रित केली असता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालल्याचे दिसून आले. त्यानुसार मी विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे रीतसर तक्रार सादर करून याबाबत चौकशीची मागणी केलेली होती. त्यावेळी विभागीय चौकशी विभागीय कार्यालयाच्या आदेशाने व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक होऊन या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाले असल्याचे दिसून आलेले होते. सदरचा अहवाल December 2017 जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर देखील या प्रकरणातील दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मी सतत मागील 10 महिन्यांपासून पाठपुरावा करत होतो. यासाठी मी वारंवार विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने सगळे दोषी न वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले होते. म्हणून मी स्वतः न्यायालयात जाऊन या प्रकरणात कलम 156(3) गुन्हा देखील दाखल केलेला होता. मात्र दिनांक 20 रोजी जिल्हाधिकारी धुळे यांच्या दालनात झालेल्या सुनावणीत हे सगळे आरोप सिद्ध झाले असून जिल्हाधिकारी सो यांनी या प्रकरणातील 6 दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबनाचे आदेश दिले असून या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्याचे देखील आदेश केलेले आहेत.